पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोरमॉल MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे, श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली, शेती साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, येत्या आठवड्यात पाऊस झाला तर शेती साहित्याची विक्री होणार। उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला नागरिक त्रासले, वाहन नोंदणी आणि परवान्याचे स्मार्ट कार्ड मिळत नाहीत। धुळे जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी राबविलेल्या रोजगार मेळाव्यातून 6,000 तरुण तरुणींना मिळाली रोजगाराची संधी। पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करून घेतल्यास रासायनिक खतांच्या खर्चात कपात होते आणि उत्पादन जास्त मिळते। आणि धुळे शहरातील नागरिकांना अकलपाडा योजनेचे पाणी 15 दिवसात मिळणार, सुरुवातीला 4 दिवसांनी नंतर 1 दिवसाआड पाणी मिळणार। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मृग नक्षत्राला सुरुवात होऊन 4 दिवस झाले, परंतु अद्यापही पावसानं हजेरी लावलेली नाही। साहजिकच शेती कामांचा वेग थंडावलाय। येत्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला की शेती कामांना वेग येईल, शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत येतील असा आशावाद शेती साहित्य विक्रेत्यांना आहे। सध्या बाजारपेठेत शेती साहित्य घेऊन व्यावसायिक स्थिरावले आहेत। धुळे जिल्ह्यात 3 वर्षांपासून सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाला। धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या 2 आठवड्यात कपाशीची लागवड केली, परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत। साहजिकच शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत। पाऊस नसल्याने शेतीकामांना वेग नाही, त्यामुळे शेती साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। शेती साहित्य घेऊन व्यावसायिक रस्त्यावर स्थिरावले आहेत। यात विळा, कुदळ, टिक्कम आणि पावडा या साहित्यांचा समावेश आहे, परंतु ग्राहक नसल्याने व्यावसायिक नाराज आहेत। शेती साहित्य विक्रेत्यांनी सांगितले की अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही, पण येत्या आठवड्यात पाऊस झाला तर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी हजेरी लावतील। गेल्या वर्षाच्या तुलनेत शेती साहित्यांच्या किमतीत वाढ झालेली नाही। धुळे शहरातील प्रभाग 2 मध्ये 1985 पासून आजपर्यंत विकासाची कामे झालेली नव्हती, परंतु सुबोध पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामे होत आहेत असे स्पष्टीकरण खासदार सुभाष भामरे यांनी दिलं। प्रभाग 2 मध्ये भूमिगत गटारीचं लोकार्पण खासदार भामरे यांच्या हस्ते झालं। यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। धुळे शहरात भारतीय जनता पक्षातर्फे रस्ते, गटारी, पथदिव्यांसह विविध विकास कामे होत आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रभाग 2 मध्ये सुबोध पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकासकामे हाती घेण्यात आले आहेत। रविवारी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिगत गटारीचा शुभारंभ झाला। याप्रसंगी खासदार सुभाष भामरे, सुबोध पाटील, प्रथमेश गांधी, करण लोंढे, संदीप गुरव, राजेंद्र मुंगसे, विलास मोटे, जितेंद्र शिंदे, अमर फरताळे, भास्कर पाटील, विजय फुलपागारे, राजूभाऊ मराठे, डॉक्टर मोहन नवरे, प्रवीण पाटील, सुशील पाटील, छोटू पाटील आणि किरण माळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार सुभाष भामरे म्हणाले की वर्षानुवर्ष या परिसराचा विकास झालेला नाही,
परंतु आता सुबोध पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत. येणाऱ्या काळात 10 लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत साकारण्यात येईल, असेही खासदार सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष भगतसिंग कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून या ओपन प्लेसमध्ये काटेरी झुडपे आणि खूप दुर्गंधी येत असे, या पाण्याचा प्रवाही खराब होता, डुकरं वगैरे खासदार साहेबांच्या कानावर ती गोष्ट टाकल्यानंतर साहेबांनी लगेच 10 लाख रुपये निधी दिला. व इथले सर्व घाण आता बघून घ्या परिसर कसं झालेला आहे. आता साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की मंदिर बांधूया आम्ही, त्या मंदिराला संरक्षण भिंत म्हणून साहेबांनी परत 10 लाखाची मदत करावी, हीच अपेक्षा. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहन नोंदणी केल्यानंतर 3 महिने होऊनही वाहनधारकांना नोंदणी पुस्तिका आणि परवाना मिळत नाहीये. मार्च महिन्यात वाहन खरेदी करणारे अद्यापही वाहन नोंदणी पुस्तिकेच्या अर्थात स्मार्ट कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित कंपनीचे पैसे शासनाकडे येणे बाकी आहे, त्यामुळे संबंधित कंपनीने काम बंद केलंय अशी चर्चा आहे. पण त्याचवेळी काम का बंद केले म्हणून संबंधित कंपनीला नोटीस देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. धुळे शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभारास नागरिक कंटाळले आहेत. वाहन खरेदी केल्यानंतर या विभागाकडून नोंदणी पुस्तिका आणि वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो, पण गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट कार्ड दिले जात आहे, त्यासाठी खासगी कंपनीला काम सोपविण्यात आले आहे. पण वाहनधारकांकडून पैसे घेणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित कंपनीला पैसे दिलेच नाहीत. मोठ्या प्रमाणात रक्कम थकल्यामुळे कंपनीने कामाचा वेग अतिशय मंद केला आहे. मार्च महिन्यात वाहन नोंदणी आणि वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी अनेकांनी शासकीय शुल्क भरले आहेत, पण या ग्राहकांना स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, असे म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित कंपनीला नोटीस पाठविली आहे अशी माहिती देण्यात आली, पण कंपनीचे देणे कधी देणार आणि ग्राहकांच्या अडचणी कधी सोडविणार या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. जुलैनंतर काहीही अडचणी येणार नाहीत असेही या विभागाने यावेळी स्पष्ट केले. इथं आरटीओ ऑफिसला साधारणतः जवळजवळ 3 महिने होऊन गेले, लायसन्सचे जे कार्ड असतात ते अवेलेबल नाही आहेत आणि आरसी पुस्तक हे सुद्धा अवेलेबल नाही आहेत. इथं वारंवार आम्ही तक्रारी करून मी रोज फिरतो इथे, तरीसुद्धा ते आरसी बुक अजूनही मिळत नाही. रस्त्यामध्ये पोलीस लोक आपण मोबाईलवर त्यांना स्क्रीनशॉट दाखवत ते मान्य करत नाही. आणि आज जे नवीन मुलं आहेत त्यांना भरतीसाठी काही ड्रायव्हिंग लायसन्स लागतात, आरसी बुक लागतात, त्यांना तिथं त्यांचं काम होत नाही आहे. हे ऑथोराईज पर्टिक्युलर काढून दिल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंट त्यांचं ॲक्सेप्ट करत नाही, हे लायसन्सच मागतात ओरिजिनल. तरी इथं साधारणतः 3 महिन्यापासून लायसन्स नाही, कुठलाही अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही आहे. लोकं येत आहेत जात आहेत, यांना कुठल्याही कामाशी घेणं देणं नाही आहे, तरी याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन्स.
बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। धुळे जिल्ह्याच्या ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाची एक तपाची परंपरा, श्री स्वामी समर्थ एरिगेशन, 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी। ISI मार्क असलेली ठिबक नळी आणि ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। फॅक्टरी G17 MIDC अवधान धुळे। कार्यालय मुंबई आग्रा महामार्ग पोद्दार शाळेजवळ धुळे। नितीन पाटील, मोबाईल नंबर 79724-94-499, 95279-09-461। शासकीय नियमांच्या अधीन राहून अटीशर्तीचे पालन करीत अनुदान प्राप्त करा। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत। धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन आमदार फारुक शहा यांनी दिलं। आमदार शहा यांच्या हस्ते सोमवारी प्रभाग 19 रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला। या कामासाठी सुमारे 49 लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरात आमदार फारुक शहा यांच्या वतीने विविध विकास कामे केली जात आहेत। आमदार फारुक शहा यांच्या स्थानिक विकास निधीतून तसेच राज्य सरकारच्या विशेष निधीतून आमदार फारुक शहा रस्ते गटारीसह विविध विकास कामे करीत आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रभाग 19 नागरिकांनी आमदार शहा यांच्याकडे रस्ते काँक्रिटीकरणाची मागणी केली होती। नागरिकांची मागणी लक्षात घेता आमदार शहा यांनी रस्ता काँक्रिटीकरणासाठी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला। निधी उपलब्ध झाल्यानंतर सोमवारी या कामाचा शुभारंभ आमदार शहा यांच्या हस्ते झाला। यावेळी नगरसेवक नासिर पठाण, मुख्तार अन्सारी, युसुफ मल्ला, आमिर पठाण, सईद बेग, दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, नासिर शहा, अनिस शहा, इकबाल शहा, आसिफ शहा, मुदस्सर शेख, माजिद पठाण, अजहर सय्यद, डॉक्टर बापूराव पवार आणि जमीर शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 19 येथे मुल्ला कॉलनी परिसरात रस्ता काँक्रिटीकरण व गटारचा कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्यासाठी आमचे या वार्डातील नगरसेवक आमिर पठाण, तसेच युसुफभाई मुल्ला आणि अजरभाई सय्यद, प्यारेलालभाई पिंजारी, तसेच आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपक मॅडम यांनी या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि यासाठी मी नगरोत्थान या योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार कुणाल पाटील यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तब्बल 8776 तरुण तरुणींनी उपस्थिती लावली। यातील 6270 तरुण तरुणींची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली। जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी यापुढेही असे उपक्रम राबवू असे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले। धुळे शहरातील नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवारी रोजगार मेळावा झाला। माजी मंत्री रोहिदास पाटील आणि लता पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले। मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कुणाल पाटील म्हणाले की संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सर्वाधिक रोजगार दिले आहेत। याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहोत। राज्यासह देशात बेरोजगारीचे भयान चित्र आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचललेला आहे, असेही आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले। माजी खासदार बापू चौरे, अश्विनी पाटील,
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, उपसभापती योगेश पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, साबीर खान, महेश घुगे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रमोद जैन, डॉक्टर दरबार सिंग गिरासे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात एकूण 8,777 जणांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी एकूण 6,270 जणांची निवड होऊन त्यांना रोजगाराची संधी मिळाली. यात 3,880 जणांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली. शेती करताना शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन केलं पाहिजे. एकूण शेतीपैकी काही भागात भाजीपाल्याचं उत्पन्न घेतलं पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत नाही. भाजीपाल्याला चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना पैसाही मिळतो. गेल्या वर्षी उत्पादित केलेला कापूस अजून पडून आहे, पण त्याचवेळी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं शक्य झालंय, असं स्पष्टीकरण औधान येथील शेतकरी राधेश्याम धापटे यांनी दिलं. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू क्षेत्र धारक आहेत, त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेतात. खरीप हंगामात अनेकांकडून ज्वारी, बाजरी, मका आणि कपाशीचे उत्पादन घेण्यात आले. यंदा मात्र कपाशीला अपेक्षित दर मिळालेला नाही. आज ना उद्या दरवाढ होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. याच पार्श्वभूमीवर अवधान येथील शेतकरी राधेश्याम धापटे यांनी शेतीचे नियोजन करीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले, त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली नाही. शेतकऱ्यांनी सरसकट एकाच पिकाखाली सर्व क्षेत्र अडकवू नये. मी 20 गुंठे क्षेत्रात चवळी, वांगी आणि गवारीचे उत्पादन घेतले. यंदा या भाजीपाल्याचा चांगला दर मिळतोय, त्यामुळे मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य झाले आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या काही भागात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले पाहिजे, असे धापटे यांनी यावेळी स्पष्ट केले. धापटे यांचा हा प्रयोग अन्य शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेला आहे. 2 वर्षापासून उत्पन्न हे काहीशी बरंच मिळालं नव्हतं. यावर्षी आम्ही उन्हाळ्यात भाजीपाला लावलेला होता, तर वांगी हे, गवार हे, चवळी वांग्याला आहे तर चांगला दर मिळतो आहे म्हणून चांगलं परवडतो आहे बुवा. 20 गुंठे लावलेलं आहे वांग आणि गवार हे चवळी 20 गुंठे असं एकरभर क्षेत्र आहे भाजीपाला लागवड, तर आम्हाला चांगलं मिळतं आहे उत्पन्न. तर आमचा अजून प्रयत्न चालू आहे की जरा चांगलं वाढवलं उत्पन्न, भाजीपाला लागवड जास्त केली तर चांगलं प्रतिसाद मिळणार. अंतर्गत कपाशी पावसाची वाट न पाहता कपाशीची लागवड करण्याची तयारी चालू आहे. नळ्या हातारणं, ठिबक हातारणं काम चालू आहे. साधारण कधीपर्यंत लागवड करा? आता या 10 तारीख उद्या परवा 2-4 दिवसात लागवड करायला काय हरकत नाही. कुठला कापूस लावणार? राशीची 659. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत,
मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 282 111, 295 311. मोबाईल 94924 39 111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल, तुम्हाला हवा तसा आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 40 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 90322, 86989 0261. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यावर प्रक्रिया करून घ्यावी, त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, शिवाय पिकांची वाढ जोमाने होते. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केलेली असेल तर रासायनिक खतांचा खर्चही कमी होतो, शिवाय उत्पन्न जास्त मिळते, असे स्पष्टीकरण धुळे तालुक्यातील हडसुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांनी दिले. हडसुणे येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आलं, त्यात पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया कशी करायची हे दाखविण्यात आलं. मृग नक्षत्र सुरू होऊन 3 दिवस झाले, पण अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. मात्र शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी करण्यात येत आहे. धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडभाऊ क्षेत्र धारण करणारे आहेत, त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिकपणे बाजरी, ज्वारी, मका अशी उत्पादने घेतात. याच पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना बियाण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रात्यक्षिक शिबिरं घेण्यात आली. धुळे तालुक्यातील हडसुणे येथे झालेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात आले. बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांचा उगवण क्षमतेत वाढ होते, शिवाय पिकांची वाढ जोमाने होते, त्याचवेळी पिकांसाठी रासायनिक खत कमी लागते. सरासरी विचार केला तर रासायनिक खत 10% कमी लागते, अशी माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी VR प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी PJ पाटील, कृषी पर्यवेक्षक कैलास तेले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक चेतन गीते, अमोल चव्हाण आणि प्रगतिशील शेतकरी सुभाष पाटील यांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले. चित्र माणसाला आनंद मिळवून देतात, मन प्रसन्न होतं, चित्र पाहून प्रेरणा मिळते आणि सकारात्मक दृष्टिकोन मनात निर्माण होतो. प्रयत्न केले तर प्रत्येक जण चित्र साकारू शकतो, असे मत चित्रकार वैशाली काळे यांनी व्यक्त केलं. धुळे शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल ऋतुराजच्या सभागृहात श्रीमती काळे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. 3 दिवसांच्या या प्रदर्शनाला अनेकांनी भेट देऊन समाधान व्यक्त केलं. धुळे शहरातील चित्रकार वैशाली काळे यांनी त्यांच्या चित्राचे प्रदर्शन हॉटेल ऋतुराजमध्ये भरविले होते. विशेष म्हणजे श्रीमती काळे यांनी चित्रकलेचे कोणत्याही प्रकाराचे शिक्षण घेतलेले नाही. आपल्या अंगभूत क्षमतेतून त्यांनी त्यांच्यातील चित्रकला जोपासली आणि अनेक चित्र साकारली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, भगवान गौतम बुद्ध यांच्या साकारलेल्या प्रतिमा पाहताना पाहणाऱ्याचे मन हरकून जाते. यापूर्वी मुंबई पुणे येथे देखील त्यांच्या चित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. श्रीमती काळे यांच्या चित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश RH मोहम्मद यांच्या हस्ते झाले. प्रत्येकात कोणती ना कोणती कला असतेच,
कला जोपासली आणि काही वेळ दिला तर त्यातून आपल्याला मनस्वी आनंद मिळतो, शिवाय इतरांनाही आनंद मिळवून देता येतो. माझी चित्रे पाहून अनेकांचे मन प्रसन्न होते. चित्र पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान लाभते, असे श्रीमती काळे यांनी यावेळी सांगितले. या एक्झिबिशनमध्ये बऱ्याचशा पेंटिंग्ज ह्या अध्यात्मावरती असलेल्या आहेत आणि कॅनव्हासवरती आहे, ॲक्रेलिक काम केलेलं आहे, टेक्स्चर्स आहेत. या सगळ्याची सुरुवात मी कोल्हापूर सांगलीला असताना केली. माझं पहिलं एक्झिबिशन शाहू स्मारकमध्ये झालं आणि त्यानंतर माझी जहांगीर आर्ट गॅलरी, कालाघोडा आर्ट फेस्टिवल, मुंबई आर्ट फेअर, नेहरू सेंटर यामध्ये एक्झिबिशन झाली. आणि माझा सगळ्यात मोठं पेंटिंग हे शिवराजाभिषेकाचं पेंटिंग आहे, 11x7 फूट साईज आहे. माझं कोणत्याही प्रकारचं यामध्ये शिक्षण नाही कलेचं, मी हॉबी आर्टिस्ट आहे. पण मला आवड असल्यामुळं मी स्वतःला यामध्ये डेव्हलप करत गेलं. मी एक गृहिणी होते आणि त्यातून मी ही प्रोफेशनली सुरुवात केली. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आजच्या ह्या सगळ्या पेंटिंगमध्ये पाहाल तर एक आध्यात्मिक टच असलेल्या सगळ्या पेंटिंग आहेत. आणि यामध्ये बुद्ध सिरीज आहे, कृष्ण आहे, शिवा, शिवशक्ती, अर्धनारायणटेश्वर, विठ्ठल आणि मेडिटेशनवरच्या ह्या सगळ्या पेंटिंग. धुळेकरांना एक दिवसाआड आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याचा दिलेला निर्णय लवकरच पूर्णत्वास येत असल्याचं समाधान आहे. लवकरच पाणी प्रश्न निघणार आहे. येत्या 15 दिवसात अक्कलपाडा योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू होईल. सुरुवातीला 4 दिवसाआड आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने नियोजन करून दिवसाआड पाणी पुरवठा होईल असा विश्वास भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला. अक्कलपाडा धरणातून हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रॉ वॉटर ग्रॅव्हिटीने पाणी पोहोचले. यानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवून पूजन केलं. धुळे शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या अक्कलपाडा योजनेच्या पहिल्या टप्प्यात काम पूर्ण झालेले आहे. रविवारी एका पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले. अक्कलपाडा धरणातून हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रॉ वॉटर ग्रॅव्हिटीने पोहोचविले. या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले. या प्रसंगी खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देवीदास टेकाळे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, सभागृह नेत्या भारती माळी, नगरसेवक शीतल नवले यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार सुभाष भामरे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. योजनेच्या मान्यतेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने ही योजना पूर्णत्वास येत आहेत. धुळेकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाने धुळेकरांना दिलेला शब्द पूर्णत्वास येत असल्याचे समाधान आहे. लवकरच धुळे शहराचा पाणी प्रलंबित निकाली निघणार आहे, असेही खासदार सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. श्री स्वामी समर्थ एरिगेशन, 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी. पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली, शेती साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. येत्या आठवड्यात पाऊस झाला तर शेती साहित्याची विक्री होणार. उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला नागरिक त्रासले, वाहन नोंदणी आणि परवान्याचे स्मार्ट कार्ड मिळत नाहीत. धुळे जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी राबविलेल्या रोजगार मेळाव्यातून 6,000 तरुण तरुणींना मिळाली रोजगाराची संधी. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करून घेतल्यास रासायनिक खतांच्या खर्चात कपात होते आणि उत्पादन जास्त मिळते.
आणि धुळे शहरातील नागरिकांना अकलपाडा योजनेचे पाणी 15 दिवसात मिळणार. सुरुवातीला 4 दिवसांनी, नंतर 1 दिवसाआड पाणी मिळणार. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.